अमित पवार यांनी देखील भाजपावर जोरदार हल्ला केलेला आहे। आपले नेते तिकडे का गेले त्याचं कारण शोधणार। ज्यांच्या विरोधात बोलले त्यांचं आता कौतुक केलं जातंय। आम्ही एकमेकांविरोधात बोलावं ही भाजपाची खेळी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार हल्ला बोल केलाय। आता कुठेतरी कळलं असावं की मुळावर वार केला पाहिजे आणि पवार साहेबांचा 60 वर्षाचा अनुभव असल्यामुळे पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच मुळाला धरलेला आहे आणि जेव्हा आपण भाजप बरोबर विरोधात बोलत असतो तेव्हा साहेब एक संदेश देत असतात की इतर जे नेते तिकडे गेलेले आहेत ते खूप महत्त्वपूर्ण नाहीत। महत्त्वपूर्ण आहे बीजेपी, तो विचार आपल्याला संपवायचा आहे, जो आपला विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून कदाचित आम्ही सर्वजण हे भाजप बरोबर बोलत आहोत, ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली।